पण त्या कॅपिटल टी कॅपिटल बी मध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी असं कॉम्बिनेशन तयार होणार. म्हणजे दिसायला सर्व नॉर्मल असणार परंतु हे ॲबनॉर्मल असणार. ठीक आहे, चला प्रश्न माईक बंद करा. कोणाकडे हॅलो, चला पॉइंट पुढे जायचं ना. मला वाटतं की समजलं असेल. बोला प्रतीक्षा. हो सर, समजलं. जायचं का पुढे? हो ठीक आहे. चला नेक्स्ट कंडिशन आता. मॅरेज बिटवीन कलर सॉरी कॅरियर फिमेल. आताचे जे कॅरियर फिमेल आहे, आता मॅरेज कोणाचं झालं सिम्पल आहे. आता हे जे कॅरियर होती हे मुलगी, हिचं मॅरेज झालं आता एका नॉर्मल मुलाशी. ठीक आहे, आता नॉर्मल मुलगा म्हणजे सिम्पल गोष्ट आहे. त्याला नॉर्मलला तुम्ही आपला वाय असणार त्याच्याकडे आणि नॉर्मल एक्स असणार. आणि कॅरियर कसं असतं माहिती तुम्हाला, एक नॉर्मल एक्स आणि एक ॲबनॉर्मल जीन्स असणार. तो कोणता असणार? कलर ब्लाइंडेडचा. मग तुम्ही तेच करणार, त्याचे जीन्स लिहिणार, त्याचा फिनोटाइप म्हणजे ते कसे आहेत, नॉर्मल आहेत कसे आहेत, त्यानंतर त्याचा जीन्स असे लिहिणार, त्यांना सेपरेट करणार आणि मग तेच पुन्हा असं आणि असं. मग हे तयार होणार. मग आता बघा काय झालं. तर आता पहिल्या जनरेशन मध्ये तुम्हाला काय दिसतं, हे नॉर्मल हे एक्सी एक्सी तयार झालं म्हणजे फिमेल आहे. ती नॉर्मल आहे का? तिच्याकडे दोघंही बघा, इथून एक कॅपिटल आला, इथून एक कॅपिटल आला, तर ही नॉर्मल एक फिमेल तयार होणार. ही दुसरी फिमेल असणार आहे, हा सॉरी दुसरा मेल आहे. तो कसा तयार झालाय बघा, तोही कसा तयार झालाय, नॉर्मलच आहे ना. कारण का? त्याच्याकडे कॅपिटल काय आहे, एक्सी आहे. त्यानंतर त्याच्याकडे आता हा बघा, ही काय फिमेल आहे, ही कशी आहे, नॉर्मल नाही आहे. ती तिचं नॉर्मल लाईफ जगणार आहे पण ती कलर ब्लाइंड नाही, ही कलर ब्लाइंड नाही आहे. ही कॅरियर आहे, ही त्या एक्सीला पुढच्या जनरेशन मध्ये नेणार. ती स्वतः कलर ब्लाइंड नाही आहे कारण तिच्याकडे कॅपिटल सी आहे. हा कॅपिटल सी याला दिसू देत नाही. म्हणजे इथे हे बघा, तुमच्या बॉडीत एकच जीन्स ऍक्टिवेट होतो, मग त्यातला हाच ऍक्टिवेट होणार ना, हा ऍक्टिवेट नाही होणार. तुमच्या बॉडीमध्ये ते दोन जीन्स असतात, त्यातला एक वर्क करत असतो. कळालं? मग एक वर्क करतो तर हा सफिशियंट आहे ना वर्क करायला. पण ही जी आहे पुढच्या जनरेशन मध्ये असं जेव्हा असं सेपरेट होतं ना, तेव्हा हा इफेक्ट दाखवायला लागतो. त्यामुळे हे कॅरियर आहे. आणि ही जी आहे, हा जो मुलगा आहे, हा मुलगा आहे, हा कसा आहे बघा, हा कलर ब्राइड आहे. का? कारण वायला तर काही संबंध नाही, कारण हा डिसीज एक्स लिंक आहे, वायचा काही संबंध नाही. पण एक्स त्याच्याकडे जो आलाय मदरकडनं, त्याच्या मदरकडनं जो एक्स आला आहे तो कलर ब्लाइंड आला आहे. मदर कलर ब्लाइंड नव्हती. हे बघा, मदर कलर ब्लाइंड नव्हती कारण तिच्याकडे एक्सी होता, पण त्या मुलाकडे एक्सीला कॅपिटल सी मिळाला नाही, म्हणून त्या मदरचा मुलगा कलर ब्लाइंड झाला. दिस इज अ कलर ब्लाइंड. त्या मदरचा मुलगा कलर ब्लाइंड झाला. म्हणजे मदरचा कोण? आता बघा, तीच मुलगी होती, हा त्याचा आबा होता. त्याच्या आबाकडे काय होता, कलर ब्लाइंडचा जीन्स होता. तो त्याच्या मुलीकडे आला. ही मुलगी इथे, ही मुलगी तिची. या मुलगीला काही झालं नाही, ती नॉर्मल होती. पण तू तो तिच्या पुन्हा नाताकडे आला. मग पुन्हा नाताकडनं असा पुन्हा तो कोणातरी, तो नातू कोणाचा आबा असेल, पुन्हा त्याची मुलगी, त्याचे काय असेल कॅरियर असेल, पुन्हा त्याचा नातू काय असेल कलर ब्लाइंड असेल. अशा प्रकारे हा डिसीज काय होतो, कंटिन्यू होतो. आबा, नातू आणि आईमध्ये कॅरियर. कळाले सिच्युएशन? ब्लाइंडनेस असा मूव होतो. पॉइंट कळाला का? येस. हो सर. ह्या कलर ब्लाइंडनेसला काय म्हणतात? ह्या कलर ब्लाइंडनेसला म्हणतात क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. याचं स्पेशल नाव आहे, याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणतात. म्हणजे फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर. फादर टू हिज ग्रँडसन थ्रू डॉटर. अशा प्रकारचा जेव्हा हा जीन जातो फादर कडनं ग्रँडसन कडे, ग्रँडसन नातू आणि टू डॉटर तिच्या मुलीकडनं, तेव्हा त्याला म्हणायचं क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. त्याला म्हणतो क्रिस क्रॉस. म्हणजे कलर ब्लाइंडनेस हा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स ने पुढच्या जनरेशन मध्ये जातो. हिमोफिलिया.
हिमोफिलिया आपण डिस्कस केलं होतं. हिमोफिलियाचं नाव हिमोफिलिया ब्लीडर डिसीज म्हणजे हिमोफिलिया माहिती तुम्हाला, ब्लड आपलं काय होत नाही, क्लॉट होत नाही, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधलं ब्लड मुळे माणूस दगावू शकतो, ब्लड क्लॉट होत नाही जसं नॉर्मली माणसाचं होतं. तर हिमोफिलिया हा एक्स लिंक रेसेसिव्ह जीन्स आहे, पुन्हा हा रेसेसिव्ह जीन्स हा काही विकलांगाने रेसेसिव्ह होता. रेसेसिव्हचा मीनिंग माहिती तुम्हाला की तो डबल आल्याशिवाय दिसत नाही. मग हिमोफिलियाचा प्रॉब्लेम कोणाशी रिलेट, तर सांगायचं की हा एक रेसेसिव्ह जीन्स आहे, एक्स क्रोमोझोम वरती असतो आणि तो ब्लड क्लॉटिंगचा फॅक्टर असतो, म्हणजे ब्लड क्लॉट करू देत नाही. ठीक आहे, मग त्याच्यामुळे इंजुरी झाल्यामुळे ब्लड बॉडीतनं बाहेर निघत राहतं, कधी कधी तर तो मरूनही जातो, मग असं येऊ शकतं. तर नॉर्मली ब्लड क्लॉट झालं पाहिजे. तर हा रेसेसिव्ह जो जीन असतो हिमोफिलियाचा हा कोणावरती असतो, तर हा नॉन होमोलॉगस रिजन म्हणजे तोच लक्षात ठेवायचा, वरचा रिजन. आणि मग पुन्हा तेच डायग्राम काढायची. हे बघा, दोघं डायग्राम मध्ये काहीच फरक नाही, तुम्ही जर नीट बघितलं, ही डायग्राम आणि ह्या डायग्राम मधला मला डिफरन्स सांगा काय फरक आहे, नीट बघा, काहीच नाही. फक्त तिकडे तो जीन्स होता तो क्लब लाइनचा होता, इकडे जीन्स आहे हिमोफिलियाचा. इकडे फक्त एच कॅपिटल एच स्मॉल एच आहे, तिकडे कॅपिटल सी स्मॉल सी. म्हणजे काय, हा जीन्स त्या क्लब लाइनचा शेजारचा जीन्स, याला आपण काय म्हणतो लिंक ग्रुप. लिंक ग्रुप म्हणजे काय, जे जीन्स एक्स क्रोमोझोम वरचे सोबतच काय होतात, जातात आणि सोबतच काम करतात, अशा गोष्टी असतात. तर दोघांचा ब्रॅकेट तुम्ही सारखाच काढणार, दोघांची क्वालिटी सारखी. मग दोघांची क्वालिटी काय, मेल्स मध्ये 50-50% पॉसिबिलिटी, तेच सांगितलं ते. आणि फिमेल्स मध्ये जर दोघही स्मॉल स्मॉल झाले तर, नाहीतर ही नॉर्मल ही ॲबनॉर्मल. मग पुन्हा यांच्यामध्ये तेच होणार. काय होणार, आता ही डायग्राम तुम्हाला तेच दिसते, हा हिमोफिलिक मेल, ही नॉर्मल फिमेल, यांचे हे जे नॉर्मल हे डॉटर जे होणार ते नॉर्मल होणार, कारण हे कॅपिटल कॅपिटल एच. आणि ह्या ज्या स्मॉल स्मॉल एज वाल्या दोन डॉटर आहेत, या कॅरियर होणार. मग कॅरियर कोणाकडे जाणार, तर कॅरियरचं पुन्हा मॅरेज झालं, पुढे कॅरियर आली मॅरेज, इथं मॅरेज झालं पुन्हा. मग आपल्याला माहितीये कॅरियरचं मॅरेज झालं की कॅरियरचं मॅरेज झाल्यानंतर तिची जो मियोसिस होणार रिप्रोडक्शनला, तेव्हा तिथं हा एक्सेस सेपरेट होणार आणि तो कोणाकडे जाणार, फादरच्या वाय सोबत जाणार आणि तिथे एक मुलगा तयार होणार, तो त्याला हिमोफिलिया असणार. तेच क्रिस क्रॉस जे आपण शिकलो ते, हाही जो डिसीज आहे हा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दाखवतो. कळालं, डाऊट आहे कोणाला? मागच्या डिसीज मध्ये याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लॉजिकली तर सांगितलं तुम्हाला मागे एक्स सी होता आणि एक छोटा सी होता, आता तुम्हाला एक्स एच आहे आणि इथे स्मॉल एच, या सी च्या जागी एच टाकायचा, सिम्पल सारखंच आहे. समजलं का? हॅलो, बोला. हो सर. चला नेक्स्ट. तर हे बघा, डिसीज महत्वाचे दोघं, हे दोघं डिसीज मधला एक डिसीज तुम्हाला पेपरला येऊ शकतो. नेक्स्ट, आता आपण महत्वाचे सेक्स डिट, हा आपण आता महत्वाच्या पॉइंट मध्ये आलोय, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन्स. ह्युमन्स म्हणजे काय, ह्युमन्स मध्येच आहे आपल्याला. मग सेक्स डिटर्मिनेशन महत्वाचं आहे की सेक्स डिटर्मिनेशन कशा प्रकारे होतं, म्हणजे मेल आणि फिमेल हे आपल्याकडे जेंडर कसे तयार होतात. तर डिस्क्राइब बाय, आपल्याकडे मेल आणि फिमेल अशा प्रकारचे दोन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. ऑब्विसली ह्युमन्स आहेत ते मेल फिमेल असतात, म्हणून आपल्याला बायोसेक्शुअल म्हणतात, हर्मॅफ्रोडाइट म्हणतात, ठीक आहे, अशा प्रकारे बायोसेक्शुअल आपल्याला म्हणतात. ठीक आहे, आणि अदर हँड सम स्पीसीज इन विच ऑर्गन्स हॅव आयदर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह आर डायोसिस ह्युमन. हा, आपल्याकडे बायोसेक्शुअलही असतो आपण आणि डायोसिस. डायोसिस हे बघा, डायोसिस कसे, डायोसिस युनिसेक्शुअल म्हणजे कसे की ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, ऑर्गन्स असतात. हे बघा, सम स्पीसीज विच द ऑर्गॅनिझम हॅज आयदर मेल ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स
सेड टू बी डायोशियस और युनिसेक्शुअल्स, ह्युमन्स आर दी डायोशियस. म्हणजे कशा प्रकारे की ह्युमन्स कडे एक मेल असेल तर फक्त मेलच असतो, फिमेल असेल तर फक्त फिमेलच असतो. म्हणजे कसं की एक आता बायोसेक्शुअल फ्लॉवर असतं, म्हणजे कसं एक एक प्लांट आहे तर त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टी असतो आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टी, त्याला बायोसेक्शुअल म्हणतात. आणि युनिसेक्शुअल म्हणजे कसं की ज्यांच्यामध्ये फक्त एकच सेक्स असतो, म्हणजे जसं मेल असेल तर त्याच्याकडे फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, फिमेल असेल तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. याला आपण डायोसियस म्हणतो, डाय मीन्स टू. ठीक आहे, दोन वेगवेगळे काय असतात जेंडर्स असतात, त्याला डायोसियस म्हणतात. कळालं काय फर्स्ट पॉइंट आहे? तर मेल आणि फिमेल हे वेगळे कन्सेप्ट ह्युमन्स मध्ये असतात. मग आता पुढे काय दिलंय, जर्मन सायंटिस्ट हेकिंग स्टडीज स्पर्मॅटोजेनेसिस. आता हे जसं थोडं स्टडी दिली, हेकिंगने एक स्पर्मॅटोजेनेसिस स्टडी केला आहे. नोटेड द स्पर्म रिसीव द अनपेड क्रोमोझोम व्हाइल द स्पर्म डज नॉट. हेकिंग गिव्ह द नेम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ एग बॉडी बट कुड नॉट एक्ट इन द रोल. हे बघा, हा जो हेकिंग होता याचं महत्वाची गोष्ट की स्पर्म बद्दल त्याने भरपूर डिस्कशन, म्हणजे त्याने स्टडी केलेला आहे. आणि सिंपल गोष्ट आहे की त्याला कळालं की एक्स बॉडी अशा प्रकारे कन्सेप्ट असतो सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. आणि नंतर त्याला कळालं की एक्स बॉडी काही नसतं, तो एक्स क्रोमोझोम असतो. तर हेकिंग बद्दल एवढं असं महत्वाची गोष्ट नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं की त्याने एक्स बॉडी एक कन्सेप्ट स्टडी केला होता. आणि नंतर त्याला की ते एक्स बॉडी म्हणजे काय असतो, एक्स क्रोमोझोम असतो. तर हेकिंग बद्दल जर पॉइंट आला तर तुम्ही त्याला एक्स बॉडीशी रिलेटेड करायचं. स्टडी कशाचा केला होता, तर स्पर्मचा केला होता आणि तिथे पुन्हा एक्स होता म्हणून त्याला एक्स क्रोमोझोम म्हणायचं. तर एवढा मला नाही वाटत एवढा इम्पॉर्टंट पॉइंट. आपला मेन पॉइंट हा आहे की सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन. आता हे तर सर्व भरपूर डिस्कशन झालेलं आहे आपल्याकडे की आपलं सेक्स कशा प्रकारे असतं, तर असे असतं एक्स एक्स आणि एक्स वाय. एक्स एक्स ला आपण फिमेल म्हणतो, एक्स वाय ला मेल म्हणतो. तर ह्युमन्स मध्ये अशा प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन होतं. जेव्हा एक्स एक्स असणार त्याला आपण त्याला फिमेल म्हणायचं, एक्स वाय असेल तर त्याला मेल म्हणायचं. दिस इज द टाइप ऑफ डिटर्मिनेशन इन पती. एक्स वाय म्हणजे काय असतो, मेल असतो. आणि एक्स एक्स काय असतो, फिमेल असतो. करेक्ट आहे, बोला, झोपलेत नाही ना? नाही, एकदमच शांती म्हणून मला झोपलेत. तर ह्युमन्स मध्ये 46 पेअर असतात माहिती आपल्याला, 23 पेअर असतात. 46 क्रोमोझोम असतात, 46 ला हाफ केलं तर 23 पेअर असतात अशा. त्यातली जे 22 असतात ते ऑटोसोम्स असतात आणि त्या 23 नंबरची पेअर असते ती सेक्स क्रोमोझोम असते. हे झालेलं आहे आपलं, या पहिल्या 22 आपलं सेक्स डिटर्मिन करत नाही, यांना लास्ट करतात, त्यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात. जी लास्ट पेअर असते ती अशी असेल तर त्याला आपण फिमेल म्हणतो, अशी असेल तर त्याला आपण मेल म्हणतो. याला होमोमॉर्फिक किंवा होमोझायगस म्हणतात, तर ही फिमेल असते. याला हेट्रोमॉर्फिक म्हणतात, त्याला आपण हेट्रो म्हणजे दोन वेगवेगळे क्रोमोझोम्स असतात, होमो म्हणजे सारखे, हेट्रो म्हणजे वेगळे. तर होमो असेल तर ते फिमेल असतात आणि हेट्रो असेल तर मेल असतो. मग जिनोटाईप फिमेलचा असा असतो, त्याच्याकडे एक्स एक्स असतं आणि हे मग 46 क्रोमोझोम असतात ना आपल्याकडे. मग 46 मधले त्याचे 46 मधले 2 क्रोमोझोम काढून घ्यायचे साईडला, मग ते एक्स एक्स असतात. बाकीचे 44 कोणते असतात, ऑटोसोम्स, 22 पेअर असतात. 22 ला मल्टिप्लाय करा 2 ने तुम्हाला 44 मिळेल. आणि मेल मध्ये असं असतं की मेल मध्ये हे 44 ऑटोसोम्स असतात, म्हणजे पूर्ण बॉडीचे जीन्स असतात आणि हा जो स्वय हा त्याचा जेंडर ठरवतो. तर अशा प्रकारचा आपला मेल आणि फिमेलचा जिनोटाईप असतो. म्हणजे लास्टचे जे पेअर असते एक्स एक्स आणि एक्स वाय ठरवतं की हा मेल आहे का फिमेल आहे. पुढे महत्वाची गोष्ट आहे की हे जे गॅमेट फॉर्मेशन होतं, म्हणजे मेल गॅमेट तयार करणार, फिमेल गॅमेट तयार करणार, तर हे गॅमेट जनरली हॅप्लॉइड असतात ऑब्विसली. म्हणजे एक्स वाय हे डायप्लॉइड कंडिशन आहे, हा एक्स आणि वाय हे हॅप्लॉइड कंडिशन आहे. हे जे तयार होतात हे हाफ हाफ, तर हे हाफ हाफ ऍक्च्युली हाफ हाफच होतात. म्हणजे जसं की 50% आता 50% स्पर्म असतात, ओके. आता ह्या मेलने गॅमेट तयार केले, त्याच्याकडे 50% स्पर्म असणार आहे, त्याच्यामध्ये हे 22 क्रोमोझोम सेम असणार. हे बघा, याने गॅमेट केलेत,
52 स्पर्मास्ट हे बघा 100% त्याने स्पर्म जनरेट केला, त्यातले 50% जे स्पर्म आहेत त्या 50% स्पर्म मध्ये काय होणार, तिथे 22 जे ऑटोसोम्स आहेत, ऑटोसोम्स म्हणजे हे दिसतंय तुम्हाला ऑटोसोम्स 44 वाले, हे सेम असणार, पण त्यामध्ये एक्स हा काय असणार, एक फॅक्टर असणार, आणि इथे 22 ऑटोसोम सेम असणार पण इथे वाय असणार या स्पर्म मध्ये, म्हणजे अर्ध्या स्पर्म मध्ये 22 सोबत एक वाय असणार आणि तिकडे 22 सोबत एक्स असणार, म्हणजेच हाफ स्पर्म जे असतात ते एक्स कॅरी करतात, कारण आपल्याकडे एक्स वाय असतं 50%, आणि हाफ स्पर्म काय कॅरी करतात, वाय कॅरी करतात, बाकीचं जिनेटिक मटेरियल तर ते सारखंच असतं. पॉइंट कळाला का, काय म्हणतोय, पॉइंट कळतोय का? हो सर. आणि फिमेल कडे कसं असतं, तर फिमेल कडे बघा, फिमेल कडे तर एक्सेसच असतं ना, त्यामुळे काही प्रश्न नाही, या एक्सचा एक तयार होतो आणि फिमेल कडे फक्त एक्स आणि हे 22 असतं, बस हे 22 आणि एक्स, म्हणजे फिमेल कडे फक्त एक्सच असतं आणि हे आपले ऑटोसोम्स असतात 22, आणि मेल कडे काय 22+X असतं आणि 22+Y असतं, मग ते 50-50 असतं, हे 50% हे 50%, मग ह्या एगला हा वाय वाला क्रोमोसोम फर्टिलाइज करतो तर तो होणार एक्स वाय, आणि त्याला म्हणणार आपण मेल, आणि जर हा एक्स एक्स जर मेलच्या स्पर्मने इथे फर्टिलाइज केला तर तो होणार एक्स एक्स आणि ती होणार डॉटर फिमेल. तर अशा प्रकारे आपल्याकडे सेक्स डिटर्मिनेशन होतो, म्हणजे कोणत्या प्रकारचा स्पर्म आहे त्याच्याकडे एक्स आहे का वाय आहे याच्यावरनं ठरत की पुढं त्या एक मध्ये तर एक्स ऑलरेडी असतोच, कारण फिमेल कडे वाय नसतोच, त्यामुळे तिथे मेल हा ऍक्च्युली ठरवतो की सेक्स कोणता असणार आहे. स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोसोम ते तर मग तर झायगोट तयार होतो, नंतर चाइल्ड तयार होतो, हे तर माहिती, हे तर आपण ऑलरेडी प्रोसेस शिकतो. हे असं असतं मेल्स मध्ये, हा आहे मेल, हा आहे फिमेल. आता मियोसिस होणार म्हणजे ते मियोसिस होणार म्हणजे याचा अर्थ समजायचं की ते स्पर्म तयार होणार, एक तयार होणार. आता स्पर्म तयार होणार, एक तयार होणार, तुम्हाला सर्व माहिती आता की मेस्ट्रुअल सायकल वगैरे, तिथे मियोसिस मध्ये चार, इथे फोर सेल तयार होतात, त्यातल्या तीन खराब होऊन जातात, एकच सेल काय होते कंटिन्यू करते, त्याला आपण एक म्हणतो. म्हणजे मेलकडे फक्त एकच एक्स असतं, मग तेच करणार आपण, काय करणार, स्क्वेअर तयार करायचा, हे एक्स वाय इथे लिहायचे मेलचे आणि हे इथे फिमेलचे लिहायचे, त्यांना असं क्रॉस करायचं, मग एक्स एक्स झाला तर काय होतं, फिमेल तयार होत, एक्स वाय झाला तर मेल तयार होत, हा एक्स एक्स झाला तर फिमेल तयार होतो, एक्स एक्स झाला तर वाय मेल तयार होतो. बट मी जर नीट बघितलं, आपल्याकडे रेशो हा 1:1 असतो, ऍक्च्युअल रेशो हा 1:1 असतो, म्हणजे जेव्हा रिप्रोडक्शन झालं असेल, फर्टिलायझेशन झालं असेल, तर फर्टिलायझेशन होण्यासाठीचा रेशो जो असतो तो 1:1 असतो, की तिथे 50% मुलगी होण्याचे चान्सेस असतात, 50% मुलगा होण्याचे चान्सेस असतात, अशा प्रकारे आपला जेनेटिक्स आपल्याला सांगतो. पण आपला रेशो ऍक्च्युअली 1:1 नॉर्मली नाही आहे, इंडियाचा किती आहे, 1000:2 किती आहे माहितीये का, 1000:936 हा आपला रेशो आहे, म्हणजे 1000 जर मेल्स असतील आपल्या इंडियामध्ये तर 936 एवढे फिमेल्स आहेत, हा आपला इंडियाचा रेशो आहे, बाकीच्या फिमेल्स नाहीत आपल्याकडे, एवढा प्रत्येक 1000 एवढा फॅक्टरचा डिफिसिट आहे आपल्याला, तर नॉर्मल वेगळा इश्यू. पण ऍक्च्युली जिनेटिकली अशा प्रकारे आपल्याकडे सेक्स डिटर्मिनेशन केलं तर 50-50. मग हेच द फादर, मग आपण काय म्हणतो, हे द फादर रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन चाइल्ड नॉट मदर. मग आपल्याकडे ह्युमन्स मध्ये तरी मदर सेक्स डिटर्मिन करत नाही, मेल डिटर्मिन करतो, दिस इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. हे बघा, हा पॉइंट महत्वाचा पेपरला येऊ शकतो, कळालं काय काय लिहिणार तुम्ही, म्हणणार आपल्याकडे 46 क्रोमोझोम असतात, त्यामध्ये 23 पेयर असतात, त्यातल्या 22 पेयर ह्या ऑटोसोम्स असतात आणि 23 नंबरची पेयर ही एक्स एक्स असते, आणि नंतरच मग तुम्हाला हे काढता येईल, हे डायग्राम ऍक्च्युली थोडीशी काढायची काय. आता बर्ड बद्दलही दिलाय, आता बर्ड बद्दलही दिलाय, तर बघू आता बर्ड मध्ये थोडस मेकॅनिझम वेगळं असत,
बर्ड मध्ये असं टाईप असतं, झेड डब्ल्यू आणि झेड झेड, हे त्यांचं आपलं कसं होतं, एक्स एक्स आणि एक्स वाय असं होतं आपलं. त्यांचं असं असतं एक झेड डब्ल्यू आणि झेड वाय. आता याच्यामध्ये फिमेल आर हेट्रोगॅमॅटिक, यांच्यामधली फिमेल हेट्रोगॅमॅटिक असते. फिमेल हेट्रोगॅमॅटिक असते म्हणजे यामध्ये हेट्रो, यामध्ये हेट्रो हेट्रो कंडिशन कोणती आहे, हेट्रोगॅमॅटिक हेट्रो कंडिशन कोणती याच्यामध्ये, ही हेट्रो कंडिशन आहे म्हणजे ही फिमेल असते आणि हा मेल असतो. आपल्या ह्युमन्स मध्ये वेगळं असतं, आपल्या ह्युमन्स मध्ये हेट्रोगॅमॅटिक कंडिशन हा मेल असतो आणि होमोगॅमॅटिक कंडिशन ही फिमेल असते. बर्ड मध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहे, बर्ड मध्ये फिमेल ही हेट्रोगॅमॅटिक आहे म्हणजे झेड डब्ल्यू आणि मेल हा होमोगॅमॅटिक आहे. मग फिमेल काय करणार, फिमेल दोन टाईपचे काय करणार, एक तयार करणार. मग फिमेल एक एक तयार करणार डब्ल्यूचा आणि एक तयार करणार एक झेडचा डब्ल्यूचा. आणि मेल काय करणार, मग मेल मेल काय करणार, स्पर्म तयार करणार. मग काय स्पर्म करणार, फक्त झेडचा तयार करणार कारण त्याच्याकडे झेड झेडच असतो. हा स्पर्म जर डब्ल्यूशी डब्ल्यू एक्सशी फर्टिलाइज झाला तर त्याला म्हणणार आपण फिमेल, आणि तो झेड झेडशी झाला तर मेल. कळालं का? हॅलो, हॅलो. मेल नाही काही खोकळ लागलाय बघ मला, मी करोना चेक करू लागतो. तर मग सिंपल आहे हे, असं तुम्ही लिहिणार मेल फिमेल लिहिणार, जिनोटाईप लिहिणार. जिनोटाईप म्हणजे हे बघा, हे टू एन कंडिशन आहे. हे काय आहे, आपले ऑटोसोम्स आहे, याला ऑटोसोम्स म्हणतात. सेम आहेत ना ते, आपण सेक्स डिटरमाइन याच्यावर न करतोय. हे एक्स हे जे सेक्स लिंक जे आपण क्रोमोझोम म्हणतो किंवा सेक्स क्रोमोझोम म्हणतो ते आपण ते प्लस प्लस न लिहिले. मग काय करणार आपण, तर तुम्ही काय करणार, हे एन ला टू एन आणि एन, या टू एनचं काय होणार, गॅमेट फॉर्म होताना एन. आणि त्यातला हे बघा, यातला एन, यातला टू घ्यायचा, यातला झेड घ्यायचा, असं करायचं, हाफ हाफ करायचे. मग हाफ हाफला माहिती तुम्हाला एकत्र कशी करतात. तर मग आता पुढे काय करणार तुम्ही, आता यांना जेव्हा तुम्ही आता मेल मेल जेव्हा तयार होणार, कसं तयार होणार, तर बघा मेल कसा तयार होणार. सेम सेम जेव्हा एकत्र येतात, ठीक आहे, म्हणजे हा एन झेड एन झेड, मग काय होईल, एन एन म्हणजे टू एन होईल आणि झेड झेड म्हणजे झेड झेड होईल. तर हे दोघही सेम जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणायचं तो मेल तयार झाला. आणि हे जेव्हा डिफरंट इकडे येतात, एन एन म्हणजे टू एन होईल आणि हा झेड आणि डब्ल्यू जेव्हा एकत्र येईल तो फिमेल तयार होईल, कारण हा फिमेल असतो बघा आणि हा मेल असतो. तर ह्या हे जे बर्ड मध्ये सेक्स डिटर्मिनेशन कोण करतं, फिमेल, आणि ह्युमन्स मध्ये मेल. मेलला जास्त फोकस करा. आता ऍक्च्युली बोनेलिया वगैरे आपण नंतर डिस्कस करू. बोनेलिया वगैरे हा वेगळा फॅक्टर आहे. एक जस्ट इन्फॉर्मेशन साठी सांगतो की समथिंग इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो. हे जे बोनेलिया जे असतं, बोनेलिया ऍक्च्युली एक वॉटरमध्ये राहणारा अॅनिमल आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की इन्व्हायरमेंटल फॅक्टर डिटरमाइन करतात की त्याचं सेक्स काय आहे. इन्व्हायरमेंटल फॅक्टर, इन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे काय, तर असं मेल किंवा फिमेल नाही डिसाइड करत बोनेलियामध्ये. त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी, तुम्हाला असं नाही समजणार. हे बघा, असं काही समजतंय का तुम्हाला, हे बोनेलिया आहे, नाही समजणार तुम्हाला. सी क्रिएचर ऍक्च्युली म्हणजे काही, जर सांगायचं झालं तर काही काही अॅनिमल्स असे आहेत यांच्यामध्ये बोनेलिया सारखे, कि ते तिथे म्हणजे एक मेल एक फिमेल असतं आणि त्याला प्रोबोसिस असतो. प्रोबोसिस म्हणजे असं बाहेर एक्सटेंड झालेला एक पोर्शन असतो, तिथे लार्वा, ते लार्वा तयार झालेले असतात. ते जर ह्या प्रोबोसिसला अटॅच झाले तर ते काय तयार होतात, मेल तयार होतात. आणि म्हणजे अटॅच झाले म्हणजे काय, यातनं त्यांना काही केमिकल्स ट्रीटमेंट दिली जाते त्या प्रोबोसिस मधनं. आणि ते जर त्या प्रोबोसिसला अटॅच नाही झाले तर मग ते फिमेल राहून जातात. अशा प्रकारची कंडिशन असते. म्हणजे हे फिमेल असते, ह्या फिमेलचा हा प्रोबोसिस आहे. प्रोबोसिस म्हणजे बाहेर एक्सटेंड झालेला पोर्शन असतो, त्याची गोष्ट. ठीक आहे, आपण ते थोडं तुम्हाला किसकट होऊन जाईल. फक्त लक्षात ठेवा की सेक्स डिटर्मिनेशन करणं फक्त मेल फिमेलच नाही करत, इन्व्हायरमेंटही करतं.
किंवा मग नंतर इन्व्हायरमेंट टेम्परेचर आहे, म्हणजे काही असे अॅनिमल्स आहेत की टेम्परेचर जर कमी जास्त झालं, म्हणजे काही टेम्परेचर वाढलं तर ते मेल होतात आणि टेम्परेचर कमी झालं तर फिमेल राहून जातात. म्हणजे त्यांच्या क्रोमोझोम मुळे त्यांचं जेंडर नाही चेंज होत आहे, बाहेरचं टेम्परेचर. तर लक्षात असू द्या, टेम्परेचर हा एक फॅक्टर आहे, एन्व्हायरमेंटचा फॅक्टर आहे. त्याच्यावरती आपण थोडं नीट सीईटी मध्ये डिस्कस करू. आता आपण इथे याच्यावर डिस्कस करू. द सेक्स डिटर्मिनेशन इन बीज. आता बीज हनी बीज तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित. तर हनी बीज मध्ये कशा प्रकारचं असतं, हनी बीज द क्रोमोसोमल मेकॅनिझम डिटर्मिनेशन इज हॅप्लो डायप्लॉइड टाईप. यांचं हॅप्लो डायप्लॉइड टाईपच काय असतं, क्रोमोझोमच त्यांचं स्ट्रक्चर असत, त्यांचं डायरेक्टली तुम्हाला इथे होत. आता बघा इथे, आता एक पॅरेंट आहे, एक फिमेल आहे आणि एक मेल आहे. ओके, आता फिमेल आणि मेल, आता फिमेल मध्ये बघा, फिमेल मध्ये 2n = 32. फिमेल काय आहे, फिमेल बघा, फिमेल जी आहे ती काय आहे, तिला आपण डायप्लॉइड कंडिशन म्हणतोय. फिमेल ही डायप्लॉइड असते. डायप्लॉइड म्हणजे जसं मेल आपण ह्युमन्स कसे 2n असतो तसं तिची फिमेल 2n असते. त्याच्यामध्ये किती असतात, 32 काय असतात. आपलं कसं 2n = 46 असतं, तसं त्यांचं 2n = 32 असतं. हे लक्षात, 2n = 46 आपलं, त्यांचं 2n = 32. मग त्यांच्यामध्ये 2n = 32 असतो, याला म्हणतात फिमेल. आणि मेल कसं असतं बघा, हा मेल एनएस असतो. मग 2n = 32 जर हे जर फिमेल असेल आणि मेल फक्त एन असतो, मग एनची व्हॅल्यू काय येईल, 16. मॅथ समजत ना. येस, ह्युमन्स मध्ये मेल काय असतो, ह्युमन्स मध्ये मेल असा असतो 2n म्हणजे 46 आणि फिमेल 2n = 46 असं. ही ह्युमन्सचं ह्युमन मध्ये सेम असतं, 2n 2n 46 46. पण या हनी बीज मध्ये तसं नसतं, फिमेल म्हणजे 2n = 32 आणि मेल n = 16. म्हणजे तिथला मेन हा मेल हा एन असतो. एन म्हणजे तुम्हाला शिकवलं, एन म्हणजे इट्स अ ग्रुप ऑफ क्रोमोझोम, म्हणजे 1 to 16 असं एक, जेव्हा असं असा एक सेट तयार करतो आपण, त्याला आपण काय म्हणतो, एक ग्रुप ऑफ क्रोमोझोम. या सेटला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की फिमेल तयार. मग मेल दिसतोय तुम्हाला, फिमेल दिसतोय. चला, आता याच्यामध्ये काय होतं की मियोसिस होणार, रिप्रोडक्शन होणार, म्हणजे मियोसिस होणार. मग मियोसिस होताना काय होणार, की मियोसिस होणार ना, इथे फिमेल तिचे 2n हॅप करणार, एन करणार, एन करणार, याला मियोसिस म्हणणार. आता हा जो ऑलरेडी एन आहे, मियोसिस करणार का, ऑलरेडी तो एन आहे, त्याचं मियोसिस करून का, एन बाय हाफ करणार का आपण, असं हाफ एन करणार का. मग तो मेल जो असतो तो मियोसिस नाही करत, तो मायटोसिस करतो, म्हणजे त्याच्यासारखाच कॉपी पेस्ट करतो. त्याच्यामध्ये जीन्स काय होतात, कॉपी होतात, एनचं कॉपी होऊन एक नवीन एन तयार होतो. मग मेलमध्ये मायट कॉपी होतं, त्याला मायटोसिस म्हणायचं, आणि फिमेलमध्ये ऍक्च्युली हाफ होतं, कारण त्याच्याकडे डबल असतं. फिमेल डबलचे तुकडे करते आणि मेल त्या हाफच पुन्हा हाफ कॉपी करतो. मग अशा प्रकारे इथे मायटोसिस होत आणि इथे मियोसिस होत. कळालं एवढं. आता मला सांगा, हे गॅमेट तयार झालेत, आता लक्ष झालं ना, हे गॅमेट, हे गॅमेट झाले. आता हे सर्व, आता हे किती आहेत सर्व, 16 16 16. एन चा मिनिंग काय असतो, 16. आणि बीज मध्ये एन म्हणजे 16, जसं ह्युमन मध्ये एन म्हणजे किती, 22, आणि 2n म्हणजे 46. तसं हनी बीज मध्ये लक्षात ठेवायचं, 32 ला हाफ करून हे सगळं एन तयार झाले. आता पुढे काय झालं, की मी तुम्हाला पॅरेंथेनोजेनेसिस एकदा कन्सेप्ट सांगितला होता. पॅरेंथेनोजेनेसिस म्हणजे हे फिमेल काय करतं विदाऊट मेल, हे फिमेल विदाऊट मेल काय करतं, नवीन जनरेशनला तयार करतं, पुन्हा एक मेलला तयार करतं. म्हणजे फिमेल विदाऊट मेल मेलला तयार करू शकतं, त्या गोष्टीला पॅरेंथेनोजेनेसिस म्हणतात. पॅरेंथेनोजेनेसिस मीन्स दी जनरेशन फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल विदाऊट फर्टिलायझेशन. विदाऊट फर्टिलायझेशन जर नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असेल
तर त्याला आपण पॅरेंथिनोजेनेसिस म्हणतो. म्हणजे एकाच पॅरेंट कडनं नवीन मुलगा. मग आता हे फिमेल आहे, ही एकटीच काय करते, इथे मेलचा काही संबंध नाही आहे, मेल इथे आहे, तर ती काय करते, मेलला जन्म देते, त्याला म्हणायचं पॅरेंथिनोजेनेसिस. मग हे एन टू एन, हा एन एनला आपण हा काय, हा जो एन आहे हा डेव्हलप होतो कशामध्ये, मेलमध्ये, आणि हा तो मेल आहे. ओके, म्हणजे फिमेल डायरेक्टली मेलला जन्म देऊ शकते. नंतर आहे की मग फिमेल कशा तयार होणार, जर फिमेल सर्व मेलला जन्म देणार मग पुढच्या वेळेस फिमेल कसं काय तयार होणार. मग जर फिमेल, जर पुढे फिमेल तयार करायची असेल तर फिमेल काय करते, मग ऍक्च्युअली रिप्रोडक्शन करते, आणि जे हा एन आणि हा एन एकत्र येतो, इथे फर्टिलायझेशन होतं, दिस इज फर्टिलायझेशन, आणि एन एन टू एन होतात, झायगोट तयार होतो, आणि अशा प्रकारे फिमेल तयार होतो. मग पुन्हा ही फिमेल इथे आहे, मेल इथे आहे, पुन्हा तेच सिस्टीम पुन्हा कंटिन्यू होते. पॉइंट कळाला? हॅलो, हॅलो, हे बघा सिम्पल आहे एकदम. हनी बीज हे वेगळा, हनी बीज मध्ये पॅरेंथिनोजेनेसिसचा कन्सेप्ट असतो, म्हणजेच फिमेलला डायरेक्ट मेल तयार करते, मग डायरेक्टली ते मेल डायरेक्टली तयार करू शकते. परंतु जर फिमेल तयार करायची असेल, फिमेल जर बीज, फिमेल बीज तयार करायची असेल तर तिथे रिप्रोडक्शन मस्त असतो, कारण ती एन तयार करू शकते, ती टू एन नाही तयार करू शकत फिमेल, ते हाफ करू शकते, ते पुन्हा रिजॉइन करू शकत, ते टू एन ला मल्टिप्लाय नाही करू शकत, ते कॉपी पेस्ट नाही करू शकत. म्हणजे फिमेल असं टू एन चं टू एन मायटोसिस नाही करू शकत. मग त्यामुळे ती एन जे असतं ते गॅमेट तयार करतं, एक तयार करतं, इथून स्पर्म काय होतं, फर्टिलाइज होतं, इथे तुम्हाला फर्टिलायझेशन प्रोसेस माहिती आहे, आणि ते फर्टिलायझेशन होऊन काय होतं, झायगोट तयार होऊन इथे फिमेल तयार होतं. म्हणून लक्षात ठेवायचं, हनी बीज मध्ये फिमेल्स ज्या असतात ते फिमेल्स ऍक्च्युली मेल तयार करू शकतात. मग इथे सेक्स डिटर्मिनेशन हा जो कन्सेप्ट येतो तो कोणाच्या फेअर मध्ये जातो, फिमेलच्या. समजलं? हॅलो, सोपं येते का एवढं? इथे फक्त पॅरेंथिनोजेनेसिस तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज माय पॅरेंथिनोजेनेसिस? इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिविजुअल विदाउट फर्टिलायझेशन. सोपं आहे. वाचणं हे बघ, वाचण्यापेक्षा एवढं काही मला विशेष वाटत नाही, तुम्ही ते वाचलं तरी तुम्हाला समजून जाईल. एक झायगोट आपल्याला सर्व माहिती, ठीक आहे. आपल्याला हे याच्यावरती फोकस करायचं की हे काय, हेच इथे लिहिलं. तर आता जिनेटिक डिसऑर्डर, तर मला वाटतं की आपण हे उद्या आता टॉपिक घेऊ आपण. हा तर हा हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे ह्या चॅप्टर मधला हा मेंडेल आणि लॉ नंतर अजून याच्यावरती क्वेश्चन येतो, तर आपण याला उद्या कंटिन्यू करू. जिनेटिक डिसऑर्डर छोटासा एक पेजच राहिलाय फक्त आपलं, इथे आपलं चॅप्टर संपणार. चॅप्टर भरपूर इम्पॉर्टंट आहे, बायोलॉजी ज्याला करिअर करायचं आहे नीट साठी, तर मी सांगितलेलं तेवढं इम्पॉर्टंट बघा. आणि कोण आहे तिथे, माधवी, प्रतीक्षा आणि कोण अजून, संध्या वगैरे आहे का, अनुजा, पुन्हा माधवी, या चॅप्टर वरती महत्वाचे प्रश्न शोधायचे तुम्ही. ओके माधवी आहे का, राज तर यातले जे मागच्या वर्षाचे प्रश्न आहेत ते टाकले होते का, तू टाकले होते वाटतंय ना आपल्या ग्रुपवर, टाकले होते ना ते सर्व बायोलॉजी वगैरे की नाही? त्यातला एकदा सॉर्ट आउट करून पुन्हा हे टाकून देशील बरं, ह्या चॅप्टर मधले महत्वाचे क्वेश्चन कोणते. बरोबर, आपण महत्वाचे क्वेश्चन डिस्कस करू. हा आहेत माझ्याकडे क्वेश्चन, मी टाकेल. हा मग, हा मग उद्या मग आपण त्याच्यावरती डिस्कस करू आणि या पूर्ण चॅप्टरला संपू, ठीक आहे? हो चालेल. आणि टेस्ट बद्दल, टेस्ट फक्त मला काल दोनच लोकांची मिळाली आहे, पुन्हा तुम्ही टेस्ट देत नाही आहात. मला काल फक्त दोनच लोकांची टेस्ट मिळाली. कुठे आहे? मला फक्त रुशालीची आणि अनुजाचीच मिळाली, मला कोणाची टेस्ट आलेली नाही. तर मला इथे टेस्ट हवे,
प्रश्न दिले गेले होते तुम्हाला, काय प्रॉब्लेम काय मला आधी प्रॉब्लेम सांगा, प्रॉब्लेम काय आहे बोला. मयूर पाटील, नोकिया कोण आहे? मी आदित्य. आदित्य, टेस्ट झाली पाहिजे आज, ते प्रश्न दिले ते आपल्याला लिहून हवेत. इकडे प्रतीक्षा, इकडे साहिल, संध्या, ते प्रश्न जे दिले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. बुक मधनं लिहा किंवा माधवी पाठवलं तर काय आन्सर पाठवल ना. नाही वाट. ओके, तर तुमच्याकडे बुक आहे, बुक पण नाही शोधा आणि त्याचे आन्सर कलेक्ट करा. ठीक आहे, चल मग. ठीक आहे, उद्या आपण कंटिन्यू करू. थँक्यू. प्रश्न आहे का विचारा, काही डिस्कशन मध्ये टॉपिक मध्ये प्रश्न आहेत का आजच्या? हॅलो. ठीक आहे, चला. थँक्यू. मग मला वाटतं मॉर्निंगचं लेक्चर चांगलं असतं, मला जाणवत नाही की एक घंटा झाला. तुम्हाला वाटतंय का असं की संध्याकाळपेक्षा मॉर्निंगला? की मला तर उठं मॉर्निंगचं लेक्चर चांगलं वाटतं इथे, पण ते तुम्ही काय थोडं लेट करायचे म्हणून. नाही तर मला तर जाणवतही नाही की मी लेक्चर, मला अजून वाटत नाही की मी लेक्चर घेतलं. जस्ट 10-15 मिनिटं, मला वाटतं 5-10 मिनिटं गप्पा केल्या. ठीक आहे, मग उद्या भेटू आपण आणि उद्या चॅप्टर संपवून टाकू. थँक्यू.